पेण तालुक्यात दिवसेंदिवस भटक्या श्वानांचा सुळसुळात वाढतच असून एका दिवसात अठ्ठेचाळीस जणांचा श्वानदंश झाल्याची घटना पेण तालुक्यात घडली आहे तर जानेवारी तीनशे एकोणतीस जणांना कुत्रा चावल्याची नोंद पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे पेणमध्ये ठिकठिकाणी थीक असणारी दुर्गंधी घाणीचे साम्राज्य अनेक ठिकाणी पडलेली खराब झालेली मांसमच्छी आणि डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी श्वानांचे झुंडच्या झुंड पाहायला मिळतात पेणमध्ये असणाऱ्या वर्दळीच्या जागेत वावरत असणाऱ्या लहान मुलांच्या एकाच वेळी किमान चार ते पाच कुत्रे अंगावर येऊन चावा घेत असल्याचे प्रकार पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात खडत आहेत